पतसंस्थेची भोग घातलेली वार्षिक निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी निवडणूक कार्यक्रम लागू झालेला आहे. या निवडणुकीमध्ये उमेदवारांची फॉर्म भरण्याची अंतिम मुदत उद्या शेवटची आहे आणि आज आमच्या लोकहिताय गटाकडून आपल्या समर्थक उमेदवारांनी आणि त्यांच्या सगळ्या समर्थक मित्रांनी या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली आहे. धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची गेली पंचवार्षिक निवडणूक लोकहिताय गटाने जिंकली. तत्कालीन आर्थिक आणि सांपत्तिक परिस्थिती फार वाईट होती आणि त्या वाईट परिस्थितीतून पतसंस्थेला शून्य व्हॅल्युएशन असलेले शेअर भांडवल हे आज 100% येणाऱ्या 31 मार्च 2017 100% शेअर्स व्हॅल्युएशन झालेलं असेल. या ठिकाणी सभासद संख्या वाढली, संचित तोटा भरून काढला, कर्जाचे व्याजदर 14% आणलेले आहेत, कर्ज मर्यादा 1.25 लाखावरून 5 लाख जामिनकी करण्यात आलेली आहे, 1 लाख रुपये त्या व्यतिरिक्त 6 लाख रुपये कर्ज देतो, अवघ्या 50 रुपयांमध्ये मयत कर्जमुक्ती फंड योजना निर्माण करून पूर्ण 6 लाखाला संरक्षण दिलेलं आहे. या ठिकाणी मतदारांनी मागच्या वेळेस आमच्यावर जो विश्वास दाखवला लोकहिताय गटावर, त्या विश्वासाला तळा जाणार नाही असं 5 वर्षामध्ये आम्ही काम केलेलं आहे आणि येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुद्धा मतदारांच्या आशीर्वादावर आम्ही या ठिकाणी लोकहिताय गट पुन्हा टाकतोय आणि मतदार 100% लोकहिताय गटाला गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा दणदणीत मताने विजयी करून देतील हा मला पूर्ण आत्मविश्वास आहे. आमचा मतदार हा राजहंस आहे, दूध का दूध पाणी का पाणी करणार आहे आणि म्हणून येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमचा लोकहिताय गट 100% निवडेल यात तीळ मात्र शंका नाही. फक्त आमचं मताधिक्य कसं वाढेल याच्यावर आमचा जोर राहणार आहे. संस्थेमध्ये जो अजूनही LP आहे 90 लाखापर्यंतचा, या 5 वर्षात काही त्यात काही निर्णय घेण्यात आलेला नाही. एक प्रकारे तो आज संस्थेचा तोटाच आहे आणि प्रशासन सभासदांना समानतेची वागणूक आणि सभासद पूर्वीपेक्षा कमी होत आहे या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त सभासद या संस्थेमध्ये कसे होतील आणि सभासदांमध्ये एक विश्वासार्थ वातावरण तयार करून
प्रशासनामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून संस्थेच्या ठेवी वाढवून संस्थेचे कर्ज मर्यादा वाढवण्याचा आणि कमी व्याजदर करून एक स्वच्छ प्रशासन देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. यामध्ये आमच्याबरोबर विद्यमान संचालक मंडळातील आमचे मित्र शंकरबाबू कोकणी, सुनील भोई, श्यामकांत आयराव, त्याचप्रमाणे मागील पंचवार्षिक काही संचालक आणि या मनोहर स्वच्छ आमच्याबरोबर मनोहर शिंदे आणि मागील 2000 ते 2005 या काळातील काही संचालक म्हणून आमच्याबरोबर आहेत. या धुळे नंदुरबार जिल्ह्यातील विविध संघटनांचे प्राथमिक शिक्षण संघटनांचे पदाधिकारी सभासद यांना घेऊन आम्ही एक समक्ष पॅनल देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्हाला सभासद या पॅनलला प्रचंड मताने बहुमताने विजय करतील अशी अपेक्षा. धन्यवाद.